नमस्कार. हिस्ट्री अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. या भागामध्ये आपण इतिहासाचे साधनं या संदर्भात विचार करणार. या इतिहासाचे साधनं या भागामध्ये इतिहासाचे वेगवेगळ्या पद्धती कशा आहेत ज्यातून संशोधन केलं जातं साधनांसाठी, त्याचा पण विचार करणार आहे. सोर्सेस, साधनं, इतिहास साधनांशिवाय लिहिला जाऊ शकत नाही. विदाउट सोर्सेस हिस्ट्री इज नॉट पॉसिबल, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. साधनांशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. समोर काही नसेलच तर इतिहास आपण लिहिणार कसा, याचा पण विचार करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करणार आहोत. इतिहासाची तीन प्रकारचे साधनं असतात. एक, फर्स्ट वन इज द आर्कॉलॉजिकल सोर्सेस, सेकंड वन इज द लिटररी सोर्सेस, अँड थर्ड वन इज अ फॉरेन डॉक्युमेंट्स, फॉरेन अकाउंट्स. या सगळ्या तीन प्रकारच्या या गोष्टी आहेत आणि यांच्या माध्यमातून आपल्याला इतिहास जो आहे तो लिहायचा असतो. आर्कॉलॉजिकल सोर्सेस आहेत त्याचा आपण सुरुवातीला विचार करू. व्हॉट इज आर्कॉलॉजिकल सोर्सेस? दोन प्रकारच्या आर्कॉलॉजिकल सोर्सेस असतात. एक, क्षितिज उत्खनन. क्षितिज उत्खनन जे असतं ते जमिनीला समांतर पद्धतीनं केलं जातं. या क्षितिज उत्खननाला सीमा नसते, हव्या तेवढ्या भागामध्ये हे उत्खनन केलं जातं आणि या उत्खननाला खर्च खूप मोठ्या प्रमाणात येतो. दुसरं आहे लंबवत उत्खनन. लंबवत उत्खननामध्ये फक्त चौकोनी भाग जो आहे तो विशिष्ट भाग घेतला जातो आणि त्या चौकोनी भागामध्ये हे उत्खनन केलं जातं आणि तेवढाच भाग खणून त्यामध्ये ज्या वस्तू सापडतात त्याचा अभ्यास केला जातो. क्षितिज उत्खननामध्ये असं नसतं. क्षितिज उत्खननामध्ये हव्या तेवढा लांब जो आहे, हव्या तेवढ्या लांबपर्यंत खणावं लागतं आणि मग त्यातून मिळणाऱ्या साहित्याचा वापर केला जातो. क्षितिज उत्खननाला खर्च जास्त येतो, लंबवत उत्खननाला खर्च कमी येतो. हे लक्षात ठेवा. मी काही चित्र जी आहेत ती या क्लिपमध्ये सुरुवातीलाच टाकलेली आहेत, क्षितिज उत्खननाची आणि लंबवत उत्खननाची. त्या चित्रांचा तुम्ही अभ्यास करा. आता बघा, ह्या आर्कॉलॉजिकल सोर्सेस जे आहेत, उत्खननांमधून मिळालेलं जे साहित्य आहे त्या उत्खननांमधून मिळालेलं जे साहित्य त्याला आर्कॉलॉजिकल सोर्सेस म्हणतात. त्या ती साहित्य त्या काळी लोकांनी वापरलेली असतात आणि ही जी वापरलेली साधनं आहेत, ही वापरलेल्या गोष्टी आहेत, त्याचा आपण इतिहास लिहिण्यासाठी अभ्यास करतो. उदाहरणार्थ, त्या काळी वापरलेली मातीची भांडी, त्या काळी वापरलेले अलंकार, त्या काळी कोरलेल्या त्यांनी मूर्ती, त्या काळची घरं, त्या काळच्या वस्तू, त्या काळी काही वस्तू त्यांनी ज्या ज्या वापरल्या आहेत गतकालामध्ये, त्या सगळ्याचा आपण अभ्यास करतो आणि त्यावरून सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती ठरवतो. लिटररी सोर्सेसचा आपण विचार करणार आहे. लिटररी सोर्सेस म्हणजे साहित्यिक साधनं. ही जी साहित्यिक साधनं असतात त्या काळी लिहिण्याच्या पद्धतीवरून आपल्याला त्या काळचा इतिहास कळतो. त्या काळी दोन प्रकारचे साहित्यिक साधनं असतात. एक साहित्यिक साधन जे आहे ते दरबारी साहित्य असतं आणि दुसरं साहित्यिक साधन असतं ते धार्मिक साहित्य असतं. धार्मिक साहित्यामध्ये देवाधर्माच्या गोष्टी आणि त्या संदर्भातून मिळालेल्या माहितीच्या आधारे आपण तो इतिहास लिहितो. आणि दरबारी साहित्य म्हणजे त्या काळचे राजे, महाराजे, मंत्री यांनी जे साहित्य निर्माण केलंय त्या साहित्याचा आपण अभ्यास करतो. तर पहिला आर्कॉलॉजिकल सोर्सेस, दुसरा आहे लिटररी सोर्सेस आणि तिसरा आहे फॉरेन अकाउंट्स किंवा फॉरेन डॉक्युमेंट्स. त्या काळी आलेले जे परकीय प्रवासी आहेत त्या परकीय प्रवासांनी केलेली प्रवास वर्णन आहे त्याचा आपण अभ्यास करतो. ते परकीय प्रवासी असतात, ते काही इथे राहणारे नसतात, त्यामुळे त्यांनी भारताविषयी त्यांनी काही मतं मांडलेली असतात. तत्कालीन त्या ठिकाणच्या ठिकाणाविषयी काही मतं, काही लिखाण केलेलं असतं, त्यामुळे त्याला महत्त्व आहे. कारण ते बाहेरून आलेले असतात, बाहेरून आले असल्यामुळे त्यांचा दृष्टिकोन भारताकडे बघण्याचा काय होता हे आपल्याला त्यातून कळतं आणि वेगळ्या दृष्टिकोनातून इतिहास अभ्यास करायला कागदपत्र उपलब्ध होतात. मगाशी म्हटल्याप्रमाणे लिटररी सोर्सेस जे आहेत त्या लिटररी सोर्सेसचे दोन भाग आहेत, दरबारी साहित्य आणि धार्मिक साहित्य. हे महत्त्वाचं आहे. विदेशी पर्यटक भारतात येतात त्याला फॉरेन डॉक्युमेंट्स म्हणतात आणि ह्या फॉरेन डॉक्युमेंट्सचा पण इतिहास लेखनासाठी अभ्यास होतो.
आता साहित्यिक साधनं आहेत त्यात दोन प्रकारचे साहित्य आहे, एक प्राथमिक साधन किंवा प्रायमरी सोर्सेस आणि दुसरा आहे सेकंडरी सोर्सेस. हे प्राथमिक साधन जे असतं, इतिहास लिहिण्यासाठी प्राथमिक साहित्य फार महत्वाचं असतं, कारण की तत्कालीन घडलेल्या घटना नेमक्या त्याच वेळी नोंदवलेल्या असतात, त्याच वेळी लिहिलेल्या असतात, त्यामुळे प्राथमिक साहित्य फार महत्वाचं ठरतं. सेकंडरी सोर्सेस काही वर्षांनी काही शे वर्षांनी इतिहास अभ्यासक लिहितात, त्यामुळे त्याला दुय्यम साधन म्हणतात. ते एखादा दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी दुय्यम साधन महत्वाचं आहेच, पण त्यापेक्षा महत्वाचं प्राथमिक साहित्य आहे. उदाहरणार्थ मराठ्यांचा इतिहास लिहायचं तर मोडी साधनं महत्वाची आहे. त्यानंतर बुद्धिस्ट इतिहास लिहायचा असेल की त्याकालीन बौद्धकालीन इतिहास जो आहे तो लिहायचा असेल तर त्या काळची पाली भाषा जी आहे, ती पाली लँग्वेज जी आहे त्याचा अभ्यास करणं महत्वाचं आहे. ते जे साहित्य खरोष्टी लिपी आहे त्याचा अभ्यास करणं, अर्धमागधी लिपी आहे त्याचा अभ्यास करणं महत्वाचं आहे. त्यामुळे दरबारी साहित्य आणि धार्मिक साहित्य असे दोन प्रकारे साहित्यिक साधनांचे प्रकार पडतात. आता फॉरेन डॉक्युमेंट्समध्ये चीनी प्रवासी भारतात आले होते, फ्रेंच प्रवासी मध्ययुगात भारतात आले होते किंवा युरोपियन प्रवासी भारतात आले होते, त्यांनी भारताविषयी काय म्हटलंय हे बघणं महत्वाचं ठरतं. म्हणून इतिहासात साधनांना फार महत्व आहे. बघा आता असं म्हटलं जातं, माहितीसाठी तुम्हाला सांगतोय, असं म्हटलं जातं त्या काळी सापडलेली मातीची भांडी ही इतिहासाची मुळाक्षर म्हणून ओळखली जातात. आता त्या काळी ज्या काही पॉट्स जे मिळतात, पॉटीज मिळतात, त्याला एलिमेंट ऑफ हिस्ट्री असं म्हणतात. एलिमेंट ऑफ हिस्ट्री हे महत्वाचं आहे. विशिष्ट संस्कृतीमध्ये कोणती लोक कोणत्या प्रकारची मडकी वापरायची, काळी मडकी वापरायची, लाल मडकी वापरायची, लाल आणि काळी मडकी वापरायची, आणि प्रत्येक संस्कृतीची अशी विशिष्ट मडकी असायची आणि त्या मडक्याच्या रंगावरून बनवण्याच्या पद्धतीवरून ती संस्कृती कुठली आहे ती ओळखली जाते. त्यामुळे या ही जी मातीची भांडी आहेत त्याला इतिहासाची मुळाक्षरे म्हणतात. एकूणच सगळं जे साधनं आहेत ती इतिहासाची मुळाक्षरच असतात, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे तीन प्रकारची मुख्य साधनं असतात, आर्कॉलॉजिकल सोर्सेस, लिटररी सोर्सेस आणि फॉरेन अकाउंट्स किंवा विदेशी साधने. आता विदेशी प्रवाशांनी लिहिलेली साधने, त्यामुळे आर्कॉलॉजिकल सोर्सेसमध्ये दोन प्रकार आहेत, एक क्षितिज उत्खननातून मिळणारी साधनं, लंबवत उत्खननातून मिळणारी साधनं, त्यातकालीन त्या वापरलेल्या गोष्टी असतात. लिटररी सोर्सेस म्हणजे साहित्यिक साधनं, त्यात लिखित साहित्य दोन प्रकारचे आहेत, दरबारी साहित्य आणि धार्मिक साहित्य. आणि तिसरं असतं विदेशी अकाउंट्स किंवा फॉरेन अकाउंट्स त्याला म्हणतो. विदेशी पर्यटक भारतात येतात आणि भारताच्या परिस्थितीचं वर्णन करतात. आता ही सगळी तिन्ही प्रकारची साहित्यांचा वापर करून आपल्याला मध्ययुगीन प्राचीन भारताचा अभ्यास करायला खूप महत्वाचा उपयोग होतो. या सर्वांचा अभ्यास करून, या सगळ्या साहित्यांचा अभ्यास करून शास्त्रशुद्ध पद्धतीनं इतिहास लेखन केलं जातं. तथ्यांचा शोध घेतला जातो, जी तथ्य मिळाली, जी फॅक्ट्स मिळाली, ती घटना कालक्रमानुसार लिहिण्याचा प्रयत्न केला जातो. आणि मग त्या काळची संस्कृती कधी कशी होती, सामाजिक परिस्थिती कशी होती, आर्थिक परिस्थिती कशी होती, राजकीय परिस्थिती कशी होती, कुणाचं वर्चस्व जास्त होतं, कुणाचं नव्हतं, कुठपर्यंत ही संस्कृती पसरलेली होती, या सगळ्याचा अभ्यास शास्त्रशुद्ध पद्धतीनं साधनांच्या आधारे केला जातो. जो इतिहास साधनांच्या आधारे केला लिहिला जात नाही, संदर्भ विना संदर्भ लिहिला जातो, अशा इतिहासाला केवळ आणि केवळ कल्पनाविलास म्हणतात. त्यामुळे साधनांशिवाय इतिहास अशक्य आहे. तर मित्रांनो, या भागात आपण बघितलं की साधनं का महत्वाची आहे, साधनाचे प्रकार कसे आहेत आणि ही जी साधनं आहेत ती कशा पद्धतीनं शोधली जातात याचा आपण अभ्यास केला. यापुढे आपण प्राचीन भारताचा इतिहास आपण बघणार आहोत. प्राचीन भारताच्या इतिहासात साधनांना महत्व आहे आणि या साधनांच्याच आधारे इतिहास लिहिला गेला. त्यानंतर स्थळांना भेट देऊन आपण काही मजेशीर गमतीदार मनोरंजक क्लिप बनवतोय. तर पुढे येणारी लवकरच अशी क्लिप आहे लक्ष्मी रस्त्याचा इतिहास. आणि हा लक्ष्मी रस्त्याचा इतिहास जो आहे
तो आम्ही तुमच्या पुढे त्या स्थळाला भेट देऊन तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. अशा इतिहासाच्या मनोरंजक आणि अभ्यासपूर्ण माहितीसाठी आमचा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा करा. मी श्रीकांत जोशी, सह्याद्री हिस्ट्री अकॅडमी, आपल्या फक्त आणि आपल्या इतिहास प्रेमींसाठी, इतिहास अभ्यासकांसाठी, इतिहास संशोधकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी आम्ही चालवतो. याला भरभरून प्रतिसाद द्या हीच आमची अपेक्षा. धन्यवाद. You take a paper and start making me. Every step is major. Try to be focusing. And of course it hurts every fault you make. But I know. A paper plane. Wind is throwing me across the sky.